नवी मुंबईच्या ऐरोली भागातले नागरिक सध्या प्रचंड भयभीत झालेत. न्यू होरायझन पब्लिक स्कूलच्या पहिल्या इयत्तेत शिकणारी फ्रेंचिला सोफिया फ्रान्सिस वाज नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर स्कूल बस मधून आली. आपल्या इमारतीपाशी ती उतरली पण घरी मात्र गेली नाही. तिच्यासोबत तिच्याच शाळेत शिकणारा एक विद्यार्थीही उतरला. त्यानं नेहमीप्रमाणे तिला बाय बाय केलं पण फ्रेंचिला मात्र घरात पोहोचली नाही. 10 मिनिटं झाली तरी ती घरी न आल्यानं तिची आई तिला पाहायला खाली गेली. तेव्हा फ्रेंचिला एका लाल रंगाच्या कार मधून एका इसमासोबत गेल्याचं तिला कळलं. वो 6 बजे छुट्टी आहे लेकिन 6:30 हो गया था. वो आई नहीं तो फिर मैं नीचे गई देखने के लिए तो सब बच्चे घर पे अपने हैं, वो ही नहीं है. तो फिर मैं बेबी सिटिंग में फाइंड आउट किया, उसके फ्रेंड को फोन किया, सब लोग घर पे थे, वो ही नहीं थी. असं वाटतंय जसं एक मुलगानी बोललं आम्हाला की त्याला बघितलं जे आहे ते लाल कलरच्या कारमध्ये तो गेलाय, ती गेली ती कोणा माणसाबरोबर गेला आहे. मग असं वाटतंय की जे पण घेऊन गेला आहे ते ओळखीचंच आहे. पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे. मुलीच्या शोधासाठी 11 टीम तयार करण्यात आल्यात. सध्या आम्ही 11 पथकं गठीत केलेली आहेत, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत आणि एकूण परिस्थितीवरती आम्ही देखरेख करून हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो. फ्रेंचिलाचे वडील परदेशात कामाला आहेत. फ्रेंचिला नक्की कुठे गेली, कुणासोबत गेली, त्या लाल कारमध्ये नक्की कोण होतं याची उत्तरं मिळालेली नाही. त्यामुळे ऐरोली परिसरात मोठं तणावाचं वातावरण आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, नेमकं काय घडलेलं आहे? ती मुलगी अद्याप गायब आहे, पोलिसांचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे? हेमाली, पोलिसांचा तपास काल रात्रीपासून जेव्हा ही कंप्लेंट आली की मुलगी मिसिंग झालेली आहे, कारण मुलगी आपल्या मित्रांसोबत स्कूल बस मधून उतरली आणि तिच्या आईनी ते पाहिलं की मुलगी सोसायटीमध्ये आलेली आहे पण त्यानंतर ती गायब झाली. 10 मिनिटं झाली ती आली नाही म्हणून त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं की कोणीतरी प्रत्यक्ष पाहिलं आणि की लाल कार मधून तिला नेण्यात आलं. त्यानंतर मात्र खळबळ माजली की कोणी नेलं असेल तिला. आणि पोलीस स्टेशन जेव्हा ही रात्री कंप्लेंट ऑन झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि सकाळी 11:00 सुमारास डीसीपी अंतर्गत 11 पथकं छापण्यात आलेली आहेत आणि 11 पथकं विविध सेने वेग धागे धोरे तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच याच्यात काहीतरी निष्पन्न होईल असं चित्र आहे. जरी पोलीस आता सध्या काही सांगत नाहीत तपासाचा भाग म्हणून, कुठल्याही गोष्टीचा संदर्भ कोणी देत नाहीयेत, कारण कुठल्याही गोष्ट जरी निष्काळजीपणा झाला तर कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. या दृष्टीने पोलीस पूर्ण खबरदारी घेत आहेत पण लवकरच या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह निकाल येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेमाली, धन्यवाद स्वाती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.